अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. लग्नाच्या 14 वर्षानंतर या दोघांनी सरोगेसीच्या मदतीनं आई वडील होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना 10 मे ते 12 मे यामधील तारीख देण्यात आली होती आणि त्यामुळे हे दोघं हाँगकाँगला सुद्धा फिरायला गेले होते. मात्र क्रूजवर जाण्याआधीच सरोगेट आईला कळा यायला सुरुवात झाली आणि या दोघांना कळवण्यात येताच ते तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. हे दोघंही फ्लाईट मध्ये असतानाच यांच्या घरच्या चिमुकलीनं जगात यायचं ठरवलं. त्यामुळे श्रेयस आणि दीप्ती भारतात उतरताच त्यांना ही गोड बातमी कळल्याचं स्वतः श्रेयसने म्हटलंय. सरोगसीच्या माध्यमातून पालक होणं हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचं श्रेयसनं सांगितलंय. श्रेयस तळपदे सध्या आपल्या लहान मुलीसाठी ब्रेक घेणार असून जून पर्यंत कामापासून लांब राहणार असल्याचं समजतेय. तसंच त्यांनी आपल्या चाहत्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानले. बॉलिवूडचे नामांकित सेलिब्रिटी शाहरुख खान, आमिर खान, तुषार कपूर, करण जोहर, सनी लिओनी यापूर्वीच सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. अभिनेता श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदेला या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. तसंच त्यांच्या गोड मुलीला मराठी शोबज तर्फे सुसंपन्न आयुष्यासाठी सदिच्छा आणि आशीर्वाद. आपण ही श्रेयस तळपदेच्या मुलीसाठी अभिनंदन संदेश लिहू शकतात या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. अँड कीप फॉलोइंग मराठी शोबज चॅनल.